नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल सातारा परिसर औरंगाबाद, मी सहशिक्षक ए बी दराडे सर, सब्जेक्ट मैथ स्टैंडर्ड थर्ड, लेक्चर नंबर 8, टॉपिक नेम असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या लेक्चरमध्ये हे दोन टॉपिक बघणार आहोत। फर्स्ट आहे फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर, सेकंड आहे असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स। नेक्स्ट, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर बघणार आहोत, म्हणजेच चढता क्रम आणि उतरता क्रम। बघा असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ 3 डिजिट नंबर्स। इन ऑर्डर टू डिसाइड द असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ 3 डिजिट नंबर्स, फर्स्ट फाइंड द स्मॉलेस्ट नंबर, देन फाइंड द बिगेस्ट नंबर, द रिमाइनिंग नंबर इज द मिडल नंबर। फॉर एग्जाम्पल, इन द नंबर 965, 569, and 695, द स्मॉलेस्ट नंबर इज 569 एंड द बिगेस्ट नंबर इज 965, द रिमाइनिंग नंबर इज 695, द मिडल नंबर। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, आपण सगळ्यात पहिले बघत आहोत थ्री डिजिट नंबर्स, म्हणजे 3 अंकी संख्येचं चढता क्रम आणि उतरता क्रम आपण या ठिकाणी करणार आहोत। तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा आहे आणि नंतर बिगेस्ट नंबर बघायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिक जो मिडल नंबर आहे म्हणजे मधला नंबर आहे तो मिळणार आहे। त्यांनी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी संख्या पण दिलेली आहे 965, 569, and 695। तर त्याच्यामधला स्मॉलेस्ट नंबर त्यांनी पहिले घेतलेला आहे 569 आणि डायरेक्ट बिगेस्ट नंबर त्यांनी घेतलेला आहे 965 आणि जो नंबर आता राहिलेला आहे तो आहे मिडल नंबर, तो आहे 695। नेक्स्ट, देअरफॉर असेंडिंग ऑर्डर 569, 695, and 965 फ्रॉम स्मॉलेस्ट द बिगेस्ट, म्हणजे छोट्या संख्येकडून आपल्याला मोठ्या संख्येकडे जायचं आहे, त्याला म्हणतात असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढता क्रम। आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये बघा 965, 695, 569 फॉर बिगेस्ट टू स्मॉलेस्ट, म्हणजे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे, याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणतात, म्हणजेच उतरता क्रम। असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ 4 3 डिजिट नंबर्स, आता आपल्याला या ठिकाणी 4 नंबर्स दिलेले आहेत 3 डिजिटचे, ते बघायचे आहेत आणि त्या संख्येचा आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजेच असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर बघायचं आहे। द नंबर्स विथ डिफरंट डिजिट्स इन द 100 प्लेस 321, 425, 178, 524 हे नंबर्स आपल्याला त्यांनी दिलेले आहेत। द असेंडिंग ऑर्डर ऑफ द डिजिट्स इन द 100 प्लेस आर 1, 3, 4, 5। आता आपण लिहित असतानाच आपण काय केलेलं आहे, असेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी 100 प्लेसवर जो डिजिट आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे, सो दॅट असेंडिंग ऑर्डर 178, 321, 425, 524 हा झाला असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढता क्रम, म्हणजे लहान संख्येकडून आपण काय केलेलं आहे या ठिकाणी मोठ्या संख्येकडे गेलेलो आहेत। तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 100 प्लेसचे जे डिजिट आहेत ते या ठिकाणी प्रथम घेतलेले आहेत 1, 3, 4, and 5। त्याच्यानंतर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरता क्रम, तर आपल्याला 524, 425, 321, and 178 म्हणजे मोठ्या संख्येकडून आपण आता काय केलेलं आहे, छोट्या संख्येकडे आलेलो आहोत।
त्यालाच म्हणायचं उतरता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर. नेक्स्ट सेकंड नंबरचं बघूयात, द नंबर विथ द सेम डिजिट इन द 100 प्लेस. एक्झाम्पल आहे 568, 587, 597 and 579. जर आता विद्यार्थी मित्रांनो 100 प्लेसवर जर सारखा डिजिट आला तर आता आपल्याला काय करायचं आहे ते इथे बघायचं आहे. हिअर द 100 प्लेस डिजिट इन ऑल द नंबर्स इज 5. आता बघा वरती 100 प्लेसवर प्रत्येक ठिकाणी काय आलेलं आहे, 5 हा नंबर आलेला आहे. सो कम्पेअर द डिजिट इन द 10 प्लेस. मग आपल्याला काय करायचं आहे, 100 प्लेस सोडायचं आहे आणि आता 10 प्लेसवर कोणते डिजिट आहेत ते बघायचे आहे. द डिजिट्स इन द 10 प्लेस आर 6, 8, 9 and 7 रिस्पेक्टली. 6, 7, 8 and 9. मग देअर फॉर द असेंडिंग ऑर्डर, मग चढत्या क्रममध्ये काय येणार आहे, सगळ्यात पहिले 568, नेक्स्ट येणार आहे 579, 587 अँड 597. हा झाला चढता क्रम. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला 597, 587, 587, 579 and 568 हा झाला उतरता क्रम. थर्ड नंबरचं बघा, सिमिलरली इफ द डिजिट्स इन द 100 प्लेस अँड 10 प्लेस आर द सेम, कम्पेअर द डिजिट्स इन द युनिट प्लेस ऑफ द गिवन नंबर्स अँड डिसाईड असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की 100 प्लेस आणि 10 प्लेस जर सारखा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी युनिट प्लेसचे डिजिट बघायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर करायची आहे. नेक्स्ट आता बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे की राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला करायची आहे. तर बघा खाली ॲन्सर शीट पण या ठिकाणी दिलेलं आहे. आता नंबर्समध्ये बघा, सगळ्यात फर्स्टला आहे 55, 63, 40 and 80. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले जो स्मॉल नंबर आहे तो येणार आहे, तर स्मॉल नंबर याच्यातला आहे 40. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा नंबर आहे 55, त्याच्यापेक्षा मोठा आहे 63 आणि एकदम बिगेस्ट आहे 8080. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे जायचं, म्हणजे जे असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत डिजिट तेच आपल्याला उलटे लिहायचे आहे. मग फर्स्ट येणार आहे 80, नंतर त्याच्यापेक्षा छोटा आहे 63, त्याच्यापेक्षा छोटा 55 आणि त्याच्यापेक्षा छोटा 4040. आता नेक्स्ट बघूयात 69, 9, 59 and 70. तर आता असेंडिंग ऑर्डरमध्ये काय येणार आहे की सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर, तर याच्यामधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 9. तर आपण 9 घेणार आहे, 9 नंतर आहे 59, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे 69 आणि सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे 7070. हे झाला चढता क्रम म्हणजेच असेंडिंग ऑर्डर, छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे. आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय करायचं आहे की मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे यायचं आहे, म्हणजे बिगेस्टकडून स्मॉलेस्टकडे. मग सगळ्यात बिगेस्ट नंबर कोणता आहे, 7070, त्याच्यानंतर थोडा छोटा 69, त्याच्यापेक्षा थोडा छोटा 59 आणि एकदम स्मॉलेस्ट आहे 9. थर्ड नंबरचं बघूयात, नंबर्स आहेत 14, 29, 47 and 39. आता असेंडिंग ऑर्डरमध्ये काय येणार आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर, तर सगळ्यात स्मॉलेस्ट कोणता आहे, 14 म्हणजेच 14, त्याच्यानंतर थोडासा मोठा आहे 29, त्याच्यानंतर थोडासा मोठा आहे 39 आणि बिगेस्ट नंबर आहे 47. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला तेच संख्या आपल्याला उलटी लिहायची आहे, म्हणजे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे, म्हणजे बिगेस्टकडून स्मॉलेस्टकडे. मग सगळ्यात बिगेस्ट कोणता नंबर आहे, 47, त्याच्यानंतर थोडासा स्मॉल आहे 39, 39 तर स्मॉलेस्ट आहे 29 आणि एकदम स्मॉलेस्ट आहे 1414. अशा पद्धतीने हे नंबर्स आपण असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर्समध्ये लिहिलेले आहेत, त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचे आहेत. पुढचं बघूयात, नेक्स्ट असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स. आता या ठिकाणी बघा,
तुम्हाला गिवन नंबर्स दिलेला आहे, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर हे दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण चार्ट हा तयार करून दाखवलेला आहे. तर फर्स्ट आहे 217, 211, 215. मग आता असेंडिंग ऑर्डरमध्ये काय येणार आहे, सगळ्यात पहिले सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 211, त्याच्यानंतर थोडासा बिगेस्ट आहे 215, आणि एकदम बिगेस्ट नंबर आहे 217. तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला आता याच संख्या काय करायच्या आहेत, उलट्या लिहायच्या आहेत, म्हणजे बिगेस्टकडून स्मॉलेस्टकडे आपल्याला जायचं आहे. तर सगळ्यात पहिले फर्स्ट नंबरला बिगेस्ट डिजिट आहे 217, थोडासा स्मॉलेस्ट आहे 215, आणि एकदम स्मॉलेस्ट आहे 211. ओके, आता सेकंड बघूयात 500, 400, 100 अँड 600. आता याच्यामधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 100, त्याच्यापेक्षा थोडासा बिगेस्ट 400, त्याच्यापेक्षा बिगेस्ट 500, आणि एकदम बिगेस्ट 600. हे झालं असेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण याच संख्या काय करणार आहोत, बिगेस्टकडून स्मॉलेस्टकडे जाणार आहोत. तर सगळ्यात पहिले काय येणार आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, बिगेस्ट संख्या 600, त्याच्यापेक्षा छोटी 500, त्याच्यापेक्षा छोटी 400, आणि एकदम लास्टला स्मॉलेस्ट आहे 100. थर्ड नंबरचं नंबर्स बघूयात आपण, 519, 419, 619. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 419, त्याच्यापेक्षा बिगेस्ट आहे 519, आणि एकदम बिगेस्ट आहे 619. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय करणार आहोत, बिगेस्टकडून स्मॉलेस्टकडे, म्हणजे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. मग सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे 619, त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट आहे 519, आणि एकदम लास्टला स्मॉलेस्ट येणार आहे 419. ओके, आता फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघूयात. नंबर्स आहेत 785, 757, 8 अँड 81. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट संख्या आहे 8, त्याच्यानंतर थोडीशी बिगेस्ट आहे 81, त्याच्यापेक्षा बिगेस्ट आहे 757, त्याच्यापेक्षा बिगेस्ट आहे 785. मग आपण काय केलं या ठिकाणी, असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले काय येणार आहे, बिगेस्ट संख्या. मग बिगेस्ट कोणती आहे, 785, त्याच्यानंतर आहे 757, 81, आणि लास्टला स्मॉलेस्ट आहे 8. आता लास्ट एक्झाम्पल बघूयात, त्याचे नंबर्स आहेत 15, 181 अँड 167. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 15, त्याच्यानंतर बिगेस्ट आहे थोडासा 81, 81 पेक्षा बिगेस्ट आहे 100, 100 पेक्षा बिगेस्ट आहे 167. आता याच संख्या आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये उलट्या लिहायच्या आहेत, म्हणजे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे, म्हणजे बिगेस्टकडून स्मॉलेस्टकडे. तर सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे 167, त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट आहे 100, त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट आहे 81, आणि त्याच्यापेक्षा स्मॉल आहे 15. अशा पद्धतीने आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स हा चार्ट बघितलेला आहे. नेक्स्ट बघा, होमवर्क या ठिकाणी दिलेला आहे, हा तुम्हाला पूर्ण तुमच्या मनाने करायचा आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सोडून दाखवलं आहे. नंबर्समध्ये बघा, 117, 69, 5050 अँड 8. असेंडिंग ऑर्डरमध्ये काय केलेलं आहे, स्मॉलेस्ट संख्येकडून बिगेस्टकडे गेलेलो आहोत, म्हणजे सगळ्यात स्मॉल आहे 8, त्याच्यानंतर बिगेस्ट आहे 50, त्याच्यानंतर बिगेस्ट आहे 69, आणि त्याच्यापेक्षा बिगेस्ट आहे 117. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय केलेलं आहे, आता बिगेस्टकडून स्मॉलेस्टकडे, म्हणजे मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. 117 ही सगळ्यात बिगेस्ट आहे, त्याच्यानंतर थोडी छोटी आहे 69, त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट आहे 5050, आणि लास्टला एकदम स्मॉलेस्ट आहे 8. अशा पद्धतीने खालचे 11 एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. थँक्यू फ्रेंड्स. नेक्स्ट लेक्चर, लेक्चर नंबर 9, टॉपिक नेम बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर्स फ्रॉम गिवन डिजिट. थँक्यू.